पहिल्या चेंडूवरती सिंगल. चला बॉलर नेम प्लीज कळवा. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. घरबसल्या प्रेक्षक मॅच पाहत आहेत, कोण खेळतोय कोण बॉलिंग करतोय हे कळणं गरजेचं आहे, नाहीतर आमच्याकडे तीन नावं फेमस आहेत. यस, अवी गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतो आहे. जर तुम्ही नावं सांगत नसाल, आमच्यापर्यंत माहिती कळवली गेली आहे, अवी गोलंदाजी मार्गवरती सज्ज पाहायला मिळतो आहे. पहिला चेंडू मँडेटरी पॉवर प्लेचं षटक, आणि मँडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तीन दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असताना आपण ऑन स्ट्राईकवरती शुभमला पाहतोय. दोन चेंडूचा सामना केला आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतरचा चेंडूवरचा डॉट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. दोन चेंडूचा खेळ समाप्त. खरं तर दुसऱ्यांदा प्रयत्न करण्याचा प्रयत्न झाला, आणि शुभमच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिलं तर शांत संयमी फलंदाजी पाहायला मिळाली. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. एक धाव धावपलकावरती पाहायला मिळते. क्लोज यशुरक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गतीने परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. स्लोवर बाउन्सर पद्धतीचा चेंडू ऑफिशियल अंपायर दंडित करत आहेत. व्हाईट चेंडूंचा इशारा येतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21 चा उल्लंघन केलं गेलंय. दंडित सुद्धा ऑफिशियल अंपायरच्या माध्यमातून केलं गेलो. अतिरिक्त एक धाव, त्याचबरोबर बाईची एक दोन धावा धावपलकावरती अडवतील. टोटल धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळेल तीन. यानंतर आपण सन्माननीय आदरणीय राजाराम शेवाळे भाऊ यांचा सुद्धा इथे शुभागमन झालेला आहे. त्यांना सुद्धा विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर आयोजकांच्या माध्यमातून तुमचा सुद्धा मुख्य व्यासपीठावरती केला जाईल मान आणि सन्मान. आपल्याला विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. चला वेळ करू नका प्लीज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. पहा माहिती होतं, खर तर चेंडू सुंदर हाताला गेला आहे. थोडासा वेग कमी माहिती आहे शुभमच्या फलंदाजीमध्ये. खर तर इनबॉम बॅटर आहेत, वेगवान चेंडूवरती वेगवान प्रहार करण्यासाठी खर तर नेहमीच तयार असतात. यावेळी पाहिलं तर थोडंसं गतीनं बीट केलं, थोडासा कमी गतीने टाकलेला चेंडू. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला, आणि तिथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. चार चेंडूंचा आतापर्यंत पाहिलं तर खेळ समाप्त झालाय. धाव पलकावरती धावा पाहायला भेटत आहेत तीन. पहिलं मँडेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. मोठा फटका, फटका फसलाय डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षण पकडलाय सुंदर झेल. संपलाय शुभम पाटीलचा खेळ. शुभम पाटील बॅक टू डग आउट. तीन धावसंख्येवरती धक्का क्रमांक बसलाय शुभम पाटीलच्या माध्यमातून पहिला सायुष रंबे संघाला. आपण नवीन फलंदाज पाहतोय. शेवटच्या अंतिम चेंडूवरती मंगेश गोलंदाजी मार्कवरती मोठा फटका. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय षटकार. मंगेशच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय इथे सुंदर आणि खूप सुंदर असे मॅचेस सकाळच्या सत्रापासून आपण पाहिल्या. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं ए ग्रुपमधून गोटेवाडी संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहिलं बी ग्रुपमधून आपण तुळसन संघाला पाहिलं क्वालिफाय होताना. तिसऱ्या गटामध्ये आपण पाहिलं अर्थातच ज्या खेळ संघाचा हंगाम राहिला आहे खूप चांगला, तो संघ म्हणजे बुरबुशी 11 संघ क्वालिफाय झालेला पाहायला मिळाला. चौथ्या ग्रुपमध्ये अर्थातच डी ग्रुपमध्ये आपण पाहिलं लव स्टार 11 हा संघ क्वालिफाय झाला. आणि पाचव्या ग्रुपमधून आपण पाहतोय जी मॅच, या मॅचमधून जिंकणारा संघ खेळेल दुसऱ्या फेरीमध्ये जे महाराष्ट्र युवती या संघासमोर. एक षटकांचा खेळ समाप्त झाला. एक गडी बाद नऊ संघ धावपलकावरती पाहायला मिळतीय. नऊ आता षटक समाप्त झालंय. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण खुलं झालंय. पाच क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. आणि बॅटर
लेफ्ट हँडेड बॅटर ऑन स्ट्राइक पाहायला मिळत आहेत अर्थातच क्लासिकल फलंदाज निलेश पाटील, गुणवान खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख, अनुभवाची शिदोरी या खेळाडूच्या खांद्यावरती, जबाबदारी खूप मोठी असेल या सहस्त्रंबी संघाची. तो फलंदाज आपल्याला स्ट्राइकिंग एंडला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा झालेला नाहीये संपर्क. शिराचा चेंडू वेत घेतोय, बाईच्या माध्यमातून धाव एक ऍड होईल धावपलकावरती. धावपलक जाऊन पोहोचेल अर्थातच 10, आणि 10 नंबर म्हणलं की प्रत्येकाला आठवतो या क्रिकेटमध्ये, या क्रिकेटला एक वेगळी ओळख करून देणारं व्यक्तिमत्व. क्रिकेटच्या माध्यमातून खरंतर स्पोर्ट्स कोटातून खासदारकी मिळवलेलं, त्याचबरोबर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10, आणि या जर्सीला BCCIच्या माध्यमातून सन्मान म्हणून 10 नंबरची जर्सी इंटरनॅशनल क्रिकेटमधून आपल्याला रिटायर केलेली पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू होता स्लॉटमध्ये, पाठवला पार्किंग प्लॉटमध्ये, चेंडू जातोय सीमारेषा पार, मंगेश पाटील यांच्या बॅटमधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. यस, एकच धाव धावपलकावरती. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला, कम बॅक केलं गेलं आहे खरंतर एक मोठ्या फटक्यानंतर. पुन्हा मोठा फटका घेण्यासाठी परावर्तित केलं होतं, फलंदाजा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एक धाव धावपलकावरती ऍड होती अतिरिक्त माध्यमातून. 17 ही धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळती. मंगेश ऑन स्ट्राईक, मोठे फटके खेळत जरूर. पुन्हा एकदा चांगला फटका, टोवरती चेंडू लागला, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आहे, सुंदर झेल पकडला गेलाय, संपलाय मंगेश पाटील यांचा खेळ. मंगेश पाटील बॅक टू डग आउट, धक्का क्रमांक बसतोय साईश्री रंबे संघाला. दुसरा धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 17, आणि 17 वरती लागलाय हा साईश्री रंबे संघाला एक मोठा खतरा. नवीन बॅटर आपण पाहतोय इन एट नंबर 4, विशाल पाटील, कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष. फलंदाजी करताना पाहायला भेटतील, खूप मोठ्या जबाबदारी करत या खेळाडूवरती आहेत या वर्षी. विश्वास दाखवला गेला आहे पूर्ण कराड तालुका क्रिकेट फॅमिलीच्या माध्यमातून. खूप मोठी जबाबदारी असताना सुद्धा संघाच्या कामगिरीमध्ये आता कशा पद्धतीने भर टाकतात हे पाहणं सुद्धा खूप गरजेचं असेल. या वर्षीचा हंगाम या संघानं गाजवला, दोन पारितोषिकं जिंकलेली आहेत या संघानं. खरंतर गणेशवाडीची स्पर्धा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि शेवट झालेली शेवटच्या आठवड्यामध्ये, तिथेही पाहिलं तर तिथेही द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. आणि इथे विशाल पाटील यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतो विशाल पाटील यांच्या बॅटमधून डीप मिड विकेट या क्षेत्रामध्ये षटकार. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 या धावसंख्येवरती. बागपूटवरून जागा बनवली, पुलचा फटका खेळला, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय सीमारेषा पार षटकारांसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका, फुल टॉस, फुल टॉस वरती नशिबाची साथ पाहायला मिळतीये टीम साईश्री रंबे संघाच्या पाठीमागे. नशीब पाहायला मिळालं, नशिबाची साथ सुद्धा मिळाली आता विशाल पाटीलला. पाहिलं तर पाठीमागे क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न करत होते झेलसाठी, आणि त्याचं पाहिलं तर थोडासा नैसर्गिक अडथळा पाहायला मिळतोय. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते सिंगल नंतर 24 या धावसंख्येवरती. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला, 24 धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते दोन षटकांच्या समाप्तीनंतर. रनरेट जर पाहिला, धावगती जर पाहिली, तर 12 गतीनं धावसंख्या बनताना पाहायला मिळते. 24 धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय. आता इथं पाहायला गेलं तर खूप मोठी जबाबदारी विशालवरती आहे, शेवटचं अंतिम षटक आहे. आणि गोलंदाजी पाहिली तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळत आहेत अविनाश. पुन्हा एकदा फटका फसलाय, उंची जास्त, अंतर कमी, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक कॉलिंग प्रॉपर नाहीये, अंदाज प्रॉपर घेता आला नाहीये. म्हणून तर म्हणतात ना मित्रांनो, तुमच्याकडे ज्ञान किती याला महत्व नाहीये.
तुमच्याकडे परिस्थितीनुसार तुमच्याकडे त्या ज्ञानाचा वापर तुम्ही कसं करता हे महत्वाचं असतं. आणि म्हणून म्हणतात ना, कठीण परिस्थितीमध्ये तुमच्यासोबत ज्ञान असून महत्वाचं नाही आहे, त्या ज्ञानासोबत तुम्ही कठीण परिस्थिती कशी हाताळता हे खूप महत्वाचं राहतं. दोन धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, 26 धावसंख्या सन्माननीय आदरणीय राजाराम शेवाळे साहेबांचं तर झालं शिवबाग मन, त्यांचं करतोय आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 26 धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय सिंगल धाव, त्याच्यावरती 9 म्हणजेच चेंडू असेल तो फ्री हिट. सन 2007 पहिल्यांदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये या चेंडूचा वापर केला गेला, फ्री हिटचा चेंडू. आणि फ्री हिटचा चेंडू खेळण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा मान मिळाला तो म्हणजे वीरेंद्र सेहवागला, तो चेंडू खेळण्याचा मान आता मिळाला इथं निलेश पाटील यांना. बॅकफुट पंच, वन बाउंड चेंडू जातोय, सी मारे शा पार चौकार. या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीय 32 या धावसंख्येवरती. ऑन स्क्रीन पाहतोय आपण ओम साई MTCच्या माध्यमातून काय लाईव्ह प्रक्षेपण केले जातंय पहा. रोशन फरड अँड कंपनी काय कुणाल मात्रेची संपूर्ण टीम यानंतर मुख्य व्यासपीठावरती लव स्टार युवती संघाचे आधारस्तंभ सन्माननीय राजाराम शेवाळे साहेबांचा आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय मान आणि सन्मान. सन्माननीय राजाराम शेवाळे साहेब आपल्याला विनंती आहे आपण हा सन्मान स्वीकारायचा. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातो वन बाउन्स. ऑफिशियल पंचांच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा पाहतोय. चेंडू सीमारेषा बाहेर गेला आहे का आतमध्ये आहे या गोष्टींची आता चर्चा केली जाईल. थर्ड अंपायरच्या माध्यमातून निर्णय कळवला गेला आहे, आता चेक केला जाईल ओमसाई MTCच्या माध्यमातून काय आहे या चेंडूवरती षटकार की चौकार याचं उत्तर थोड्याच वेळामध्ये. येस ऑफिशियल अंपायरचा निर्णय आहे षटकार. पुन्हा एकदा चांगला फटका, फाईन लेगचे क्षेत्र, स्क्वेअर लेगचे क्षेत्र, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव, दोन धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, धावा धाव होईल का? येस धावा धाव पाहायला मिळाली. धावा कशा येतात याला महत्व नाही, धावा येणं गरजेचं आहे. आणि त्या धावा गरजेचा ज्या पद्धतीनं गरजेच्या होत्या त्या पद्धतीनं धावा येताना नक्कीच पाहायला मिळतायत. आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीय, 3 धावा कंप्लीट केल्या चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावाच्या माध्यमातून बाद. आणि धावसंख्या झाली निलेश पाटील धावाच्या माध्यमातून बाद, धावसंख्या झाली टोटल 43. जिंकण्यासाठी गरज आहे 44, म्हणजे जर रनरेटचा विचार केला
थोडीशी दुरुस्ती करतोय. 43 धावांचं टार्गेट असेल जिंकण्यासाठी टीम आकाईवाडी संघाला. आणि महत्वाची जबाबदारी असेल ती संघाचा संघनायक म्हणजेच कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. म्हणतात ना मित्रांनो, जेव्हा तुमचा सेनापती इमानदार असतो तेव्हा सैन्याला पराभवाची भीती नसते. आता जर सेनापती पाहायला गेलं तर अविनाश तारखेला व्हावं लागेल. इथं पराभवाची भीती न बाळगता आता इथं फलंदाजी करावी लागणार आहे. त्रेचाळीस धावांचं टार्गेट आहे. बेचाळीस धावा धावपलकावरती जिंकण्यासाठी उत्तर अर्धामध्ये 43 धावांची गरज आहे. आणि साई शर्मी संघाच्या माध्यमातून संघ गोलंदाजी मार्कवरती. बंटी रवळेकर गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षण पाहिलं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. 43 धावांची गरज आहे टीमला जिंकण्यासाठी. भैरवनाथ स्पोर्ट्स अकाईवाडी संघाला ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. अविनाश पहिला चेंडूवरती बॅकफूट पंच वन बाउंस सीमा रेषा पार. पहिला चेंडूवरती होतोय मोटा बिग ब्लास्ट. चेंडू जातो वन बाउंड सीमारेषा पार. अविनाश सळके यांच्या बॅट मधून येतोय चौकार. पराभवानी विजयाच्या मध्ये कोण उभा असेल त्याचं नाव म्हणजे आता अविनाश. या फलंदाजाला जर रोखलात लवकर रोखलं टीम साई शिरमे संघाने पुन्हा एकदा बॅकफूट पंच. टिपिकल पॉवर प्ले शॉट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जातोय सीमा रेषा पार बॅक टू बॅक. दुसरा चौकार येतोय अविनाश वाळके यांच्या बॅट मधून. पुण्याचा चांगला चेंडू पहा. क्षेत्ररक्षक आहे तिथे दूरवरती राहिले का नाही सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले. पुन्हा खेपेकी खराब झाली. पाहिले तर बघता दोन धावा दिवसा डवळ्या धावांची चोरी केली गेली आणि दोन धावा कंप्लीट. 10 धावसंख्या धावपलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10-10 नक्कीच पाहायला मिळाल्याने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चुकीला माफी नाही. चूक केली आणि चुकीचं रूपांतर झालं 2 धावेमध्ये. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळतीय 10 धावा. पुण्याचा चांगला फटका अविनाश वाळके डीप एक्स्ट्रा कबरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. अविनाशच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक तिसरा चौकार. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळतीय 14. पुण्याचा चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फेकी झाली सुंदर. क्षेत्ररक्षण झालंय सुंदर. पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये ज्या विकेटला म्हणलं जातं क्रिकेटमधील आत्महत्या म्हणजेच धावबाद. धावाच्या माध्यमातून अजून एक विकेट पाहायला मिळते आकाईवाडी संघाची. धावसंख्या 14 आणि 14 धावसंख्येवरती लागलाय धक्का क्रमांक दुसरा. संभाजी पहिला संभाजी यांच्या माध्यमातून पहिला धक्का बसतोय टीम आकाईवाडी संघाला. कोणताही चेंडू न खेळता संभाजी बॅक टू डकआउट पाहायला मिळत आहेत म्हणजेच गोल्डन डकचा शिकार ठरताना नक्कीच पाहायला मिळालंय. 14 धावसंख्येवरती धक्का क्रमांक पहिला बसलाय.
एक षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली 15. जिंकण्यासाठी समीकरण आहे 12 चेंडू 28 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्कवरती कोण गोलंदाजी करेल, मंगेश का शुभम, हे सुद्धा आता पाहणं खूप महत्वाचं आहे. पाठीमागल्या मॅचमध्ये पाहिलं 12 चेंडू 32 धावांची गरज असताना शुभमनं खर्च केल्या तब्बल 24 धावा. त्यामुळं कुठेतरी साईश्रमी संघाला पराभव पत्करावा लागला. या मॅचमध्ये ते विसरावं लागेल शुभमला आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल जर संघाला जिंकायचं असेल तर. शुभमला या मॅचमध्ये परफॉर्मन्स हा चांगलाच करावा लागेल, अन्यथा तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. शिवशंभो चषक 2024 आणि शिवशंभो चषकातील शेवटची पहिल्या फेरीची मॅच आपण पाहतोय जिथे समीकरण आहे 12 चेंडू 28 धावांची गरज. फुलटॉस वरती ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त उंची आणि अतिरिक्त उंचीच्या माध्यमातून हा बीमर चेंडूंचा इशारा ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून नो म्हणजे एक धाव धावफलकावरती ऍड होईल. नोच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचती 16 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे, नो मॅन्स लँड आणि वन बाउंड क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार. अविनाश यांच्या बॅट मधून येतोय चौथा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 24 या आकड्यांवरती. समीकरण आहे 10 चेंडू पुन्हा 29 धावांची गरज. ना पत बडा ना कद बडा, जो मुसीबत में कडा वही होता है सबसे बडा. पहा गतीमध्ये परिवर्तन, आतमध्ये येणारा चेंडू पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केली चुकी. जिथे एकही धाव नव्हती तिथं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून केली गेली चुकी आणि रणनीती सुद्धा आपण म्हणू शकतो, कारण अविनाशच्या बॅटिंगचा विचार केला तर चांगली फलंदाजी करतायत. त्या फलंदाजाला कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचमुळे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, तिथे कुठेतरी सिंगल धाव देण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा राहिला. आणि तिथं एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रेनाल्डो मेसी चा एक अद्भुत गोल आपल्याला सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतोय. पायानं चेंडू ढकलून दिला सीमारेषेच्या बाहेर आणि चातोय हा नशिबाचा चौकार. या नशिबाच्या चौकाराच्या 4 धावसंख्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचती 29 या धावसंख्येवरती. यानंतर आपण सन्माननीय आदरणीय पैलवान आनंद बागल साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती करत आहोत मान आणि सन्मान. आयोजकांच्या माध्यमातून त्यांचा केला जातोय मुख्य व्यासपीठावरती मान आणि सन्मान. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांनी खरंतर क्रिकेटवरती असलेलं प्रेम या स्पर्धेला उपस्थित राहून दाखवलेलं आहे, त्यांचं करतोय आपण आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकोणतीस धावसंख्या धावफलकावरती, 14 धावसंख्येची अजूनही गरज आहे. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक आहे तिथे आकाश. या सिंगल धाव कम्प्लीट, पहा फेकी चांगली आहे. त्यानंतर जर पाहिलं तर कॉलिंग सुद्धा तितकंच प्रॉपर, गुड रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा तुम्हाला सिंगल डबल आणि ट्रिपल धावा करायच्या असतात तेव्हा तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती 3 गोष्टींचा वापर सातत्यानं करावा लागतो, तो म्हणजे येस नो अँड वेट. या 3 शब्दांचा वापर जर तुम्ही प्रॉपर कराल तर तुम्ही सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करू शकता, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करू शकता आणि ते इथे नक्कीच पाहायला मिळतं आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर आतमध्ये येणारा चेंडू, चांगला चेंडू टाकला गेला शुभमच्या माध्यमातून, गती परिवर्तन केलं गेलं, थोडंसं फिंगर रोल केलं आणि फिंगर रोल करण्याचा परिणाम जर पाहिला तर शेवटचा चेंडू डॉट. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीय 30. जिंकण्यासाठी समीकरण आहे 6 चेंडू 13 धावांची गरज.
चांगला चेंडू, समीकरण आहे 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज असताना पहिला चेंडू मंगेशच्या माध्यमातून टाकला गेलाय, 13 धावांची गरज असताना पहिला डॉट ऑन स्ट्राइक पाहतोय ओमकार, नवीन बॅटर आहेत, कॉन्फिडन्स थोडासा नक्कीच कमी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून मंकड कॉल आणि ऑफिशियल अंपायरच्या माध्यमातून इथे विकेट घोषित केली गेली आहे आणि धावबादची विकेट पाहायला मिळते. पहा एक मोठी विकेट, खर तर आंतरराष्ट्रीय 2023 मध्ये पाहिलं तर ऑक्टोबर 2023 काही नियमांमध्ये बदल केले गेले आणि ज्या पद्धतीची आपण विकेट पाहिली त्या विकेटच्या मधून वादग्रस्त निर्णय आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर BCCIच्या माध्यमातून काही नियमांमध्ये बदल केले गेले आणि तो बदल या स्पर्धेमध्ये सुद्धा वापरला गेला आणि अविनाश वाळके यांच्या माध्यमातून अजून एक विकेट पाहायला मिळते आकाशवाणी संघासाठी. पुढे आता मोठा फटका, फटका फसला डाऊन दी बॉल, निलेश पाटील झेल पकडतील का, नाही आहे आणि चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव धावपलकावरती आड होती, धावपलक जाऊन पोहोचतोय. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे टीम साळशीरंबे संघाला. चार चेंडू 12 धावांची गरज, दोन मोठे फटके. पुन्हा एकदा पहा यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित चेंडू म्हणून या चेंडूला ओळखलं जातं. त्या चेंडूला सुद्धा खोदून काढण्याचा प्रयत्न झाला शेवटच्या क्षणी, करते कृष्णा सातपुतेला या फटक्यासाठी ओळखलं जातं. या फटक्याची ओळख अर्थातच महेंद्रसिंग धोनी यांनी या फटक्याची सुरुवात केली. त्यानंतर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर खेळाडू या फटक्यानं खरं तर स्वतःच्या नावाची वेगळी ओळख करताना पाहायला मिळाले. मुंबईचा श्रेयस कदम याच फटक्यानं ओळखला जातो, हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम. त्यानंतर पाहिलं तर कृष्णा सातपुते या फटक्यासाठी ओळखले जातात. दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा फलंदाज धावपच्या माध्यमातून बाद आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सिंगलच्या माध्यमातून 33 धावसंख्येवरती धावपलक पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे, दोन चेंडू 10 धावांची गरज. यानंतर आपण मुख्य व्यासपीठावरती कराड तालुका प्रीमियर लीग अर्थातच कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे मार्गदर्शक. मोठा फटका डाऊन दी बॉल, शिवम पाटील सुंदर जेल, अप्रतिम जेल, प्राइजलेस विकेट. पुन्हा समीकरणामध्ये बदल, अजून एक विकेट झालंय पतन आणि जिंकण्यासाठी गरज एक चेंडू 10 धावांची गरज. चांगला चेंडू, पहा मॅच विन साळशीरंबे संघ, अभिनंदन अकाईवाडी संघ. पुढील स्पर्धेसाठी आपल्याला खूप खूप साऱ्याच्या शुभेच्छा आणि आपण ऑन फील्ड पाहतोय कराड तालुक्याचं क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळं स्थान ओळख निर्माण करणारे कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे मार्गदर्शक, त्याचबरोबर KTPL चे कमिशनर, अर्थातच सन्माननीय सागर पाटील साहेबांना आपण ऑन फील्ड ग्राउंड वरती पाहतो या स्पर्धेचा लेखाजोखा घेताना आणि त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं.